नमस्कार मी रेखा यज्ञेश्वर बागराव रेखा रेसिपीज मध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत कडू तुपात तळ साखरेत घोळ तरी ते कडू ते कडूच अशा पद्धतीचे एक म्हण आहेच पण आज मी तुम्हाला चार प्रकारे कारल्याची भाजी दाखवणार आहे चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि अशा पद्धतीने जर तुम्ही कारले केली तर मुलं आणि मोठी माणसं देखील आवडीने खातील तर सर्वप्रथम कारले अशा पद्धतीने गोल कापून घ्यायचे आहेत आणि तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने जर कारली तुम्ही तळून घेतली तर अजिबात कडू लागत नाही त्यांचा रंग बदलेपर्यंत आपण कारली तळून घ्यायची आहेत खरपूस अशी आपली कारली तळून झालेली आहेत बघा त्यानंतर एका प्लेटमध्ये ही कारली काढून घ्यायची आहे आता त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आरी याच्यामुळे छान चव येते आपल्या भाजीला चवीनुसार तिखट टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आता त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने गोल चिरलेला कांदा कांदा तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही टाकून घेऊ शकता लिंबू पिळून टाकायचं आहे आणि गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकायची आहे अशा पद्धतीने एकदा कारले जरूर करून बघा मुलंसुद्धा नक्कीच आवडीने खातील त्यानंतर आपण कारल्याचं भरीत पाहणार आहोत तर सर्वप्रथम कारले धुवून घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने मध्ये चिरून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे सर्व कारल्यामध्ये अशा पद्धतीने मीठ भरून घ्यायचं आहे अगदी थोडं मीठ भरायचं आहे जास्त भरायचं नाही काल्यांमध्ये मीठ भरून घ्यायचं आहे आणि चाळणीमध्येही कारली अशी ठेवून द्यायची आहे आणि गॅसवरती पाणी गरम करत ठेवायचं आहे आणि दहा मिनटं वाफ देऊन घ्यायचे आहे आता आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी शेंगदाण्याचं पूट घेतलेलं आहे त्यानंतर खुरासण्याची चटणी घ्यायची आहे दोन चमचे इथे खुरासनीची चटणी घेतलेली आहे तिखट टाकून घेतलेला आहे दोन चमचे तिखट घ्यायचं आहे धनेपूर टाकून घ्यायचे आहे हळद टाकायची आहे हिंग टाकायचं आहे थोडंसं सा। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे तयार झालेलं मिश्रण आपण कारल्यामध्ये भरून घेणार आहोत अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे दाबून भरायचं आहे म्हणजे आपलं वाटण जास्त बसतं त्याच्यामध्ये सर्व कारली अशा पद्धतीने भरून घ्यायचे आहेत आणि वरूनसुद्धा प्रकारे हे मिश्रण लावून घ्यायचं आहे आता तेल गरम करत ठेवायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे कांदा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर ही कारली त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहेत उरलेलं वाटणसुद्धा त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आता हे थोडंसं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा आहे आणि थोडंसं गुळ टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे पाणी तुम्ही जर वरती ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने पाच मिनटं वाफ देऊन झाल्यानंतर आपलं छान असं कारल्याचं भरीत तयार आहे एकदा जरूर करून बघा त्यानंतर तिसरा प्रकार आहे कारली फ्राय अशा पद्धतीने जर तुम्ही कारली फ्राय केली तर मुलं आवडीने खातील कारली फ्राय करताना कारली उकडताना ज्या पद्धतीने आपण भरितासाठी कारली उकडली होती त्याच पद्धतीने कारली उकडून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने दोन भाग करून घ्यायचे आहेत चला तर मग आपण त्यासाठी लागणारं बाटण तयार करून घेऊया इथे मी शेंगदाण्याचं पूड घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले खुरासणीची चटणी हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी तिखट टाकून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे धनेपूड मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवरती तवा गरम करत ठेवायचा आहे आणि तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर कारले जी उकडून घेतलेली आहेत ती यामध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायची आहेत आता त्यामध्ये आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे एक साईडला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे त्यानंतर थोड्या वेळाने परत परतून घ्यायचं आहे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि उरलेलं वाटणसुद्धा त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि परत पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कारली फ्राय केली तर मुलंसुद्धा आवडीने खातील एकदा नक्कीच ट्राय करून बघा खरपूस अशी आपली कारली तयार झालेली आहेत त्यानंतर साध्या पद्धतीने आपण कारल्याची चटणी पाहणार आहोत माझ्या घरी अशा पद्धतीने कारल्याची चटणी केलेली खूप आवडते तर चला तर मग सुरुवात करूया सर्वप्रथम कारली कापून घ्यायची आहेत आणि कढईमध्ये कारली टाकून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदा कांदा टाकून झाल्यानंतर मिरची टाकून घ्यायची आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथे मी अगोदर तेल टाकलेलं नाही मीठ टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाफ देऊन घ्यायची आहे मग कारली अशा पद्धतीने नरम झाल्यानंतर एक चमचा साखर टाकून घ्यायची आहे साखर टाकल्यामुळे भाजीला छान चव येते परत पाणी ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे बघा छान अशी आपली कारली शिजलेली आहेत आता हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे थोडंसं तेल इथे मी फक्त अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण कारल्याचे चार प्रकार बघितलेले आहेत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने भाज्या करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा धन्यवाद